बातमी नाशिक मधून। नाशिक मध्ये एटीएस ने मोठी कारवाई केली आहे। आतिफ उर्फ कुणाल नावाच्या एका व्यक्तीला एटीएस ने अटक केली आहे। नाशिक रोडच्या आनंद नगर भागातून या आतिफला अटक करण्यात आली आहे। आतिफ उर्फ कुणाल हा उत्तर प्रदेशात धर्मांतर रॅकेट चालवत होता अशी माहिती आहे। हाच आतिफ नाशिकात कुणाल चौधरी नावाने वास्तव्य करत होता। महत्त्वाचं म्हणजे आतिफ बरोबर आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। जून महिन्यात उत्तर प्रदेशातील नोएडामधील धर्मांतरण प्रकरणातील आतिफ मुख्य सूत्रधार असल्याचा एटीएसला संशय आहे। परदेशातील वेगवेगळ्या बँक खात्यातून 20 कोटी रुपये आतिफच्या बँक खात्यात जमा झाल्याचे एटीएस तपासामध्ये समोर आले। आतिफचं कुटुंब हे 1994-95 सालापासूनच नाशिक रोडच्या आनंद नगर भागातील विजय अपार्टमेंटमध्ये राहतात। आई वडील आणि पत्नीसोबत तो इथं राहत होता। आतिफ उर्फ कुणालच्या वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं। कुणालबद्दल काही माहिती नाही, पण तेवढंच माहिती आहे का तो फॉरेनला अभ्यासाला गेला होता, त्याच्यानंतर इथे येऊन तो त्याचा काम करायचा, आमचा त्याच्याशी काही संबंध नव्हता एवढा। शांत स्वभावाने, कारण का आम्हाला कॉलनीमध्ये पण तो दिसायचा, तर तो त्याच्या कामाने वॉकिंग जायचा, म्हणजे असं पब्लिकली कॉन्टॅक्ट हाय बाय असं काहीच नव्हतं आपलं। त्याच्या कामाने तो यायचा आणि त्याच्या कामाने तो जायचा। हां, म्हणजे मला पण आत्ता कळलं का तो इथे दवाखाना चालवायचा। हो, इथे म्हणजे कॉलनीमध्ये त्यांच्याकडे एक डॉग होता, तर ते घेऊन फॅमिली सगळेच फिरायचे, म्हणजे आई वडील पण कधी कधी फिरायचे, कधी तो फिरायचा, कधी कोणी फिरायचं। हो, फोनवरती रात्री टॉक व्हायचे त्याचे लेट नाईटपर्यंत। असे एवढा सायलेंट व्यक्ती आहे, कोणाशी बोलत नाही आहे, आणि अशा का म्हणजे कारस्थानांमध्ये अटकले आहे, तर म्हणजे आता भीती वाटायला लागली आहे का आपल्या कॉलनीमध्ये पण काही होऊ शकतं।